जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल स्पीक क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 7 आपण बनवलेला आहे. याच्या आधीचे सगळे पार्ट तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बाप्पा माझा सिरीज दिलेले आहे, त्यावरून तुम्ही याच्या आधीचे सगळे पार्ट बघू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आजचा जबरदस्त, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या स्पीक क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेले आहेत ते तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एकवेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशनसोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट आपण पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. एकदम सिंपल एडिटिंग असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. या ठिकाणी मटेरियल जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, मटेरियलमध्ये इमेजेस दिलेले आहे, ठीक आहे. तर आता हे इमेजेस प्रत्येक बीटमध्ये एक एक ॲड करत जायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटमध्ये एक इमेज आपण वेगवेगळा ॲड करत जायचं, ठीक आहे. तर आता या ठिकाणी जे आहे ते इमेजेस ॲड करताना काही इमेजेस लहान आहेत, तर त्यासाठी 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियाचा यूज करून पूर्ण स्क्रीनवरती इमेज करायचे. तर या ठिकाणी मी एकच इमेज जो आहे तो लास्टपर्यंत ॲड करतो, कारण एक ॲड करत बसले तर मला खूप टाईम जाणार आहे. सो बघू शकता या टाईपमध्ये मी प्रत्येक बीटमध्ये कशाप्रकारे इमेज ॲड करायचे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो बघू शकता या टाईपमध्ये जर आपण प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड केला तर तो काहीसा आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे, ओके. म्हणजे प्रत्येक ज्या बीट आहेत दोन्ही बीटच्या मध्ये आपण एक इमेज ॲड करत जायचं. एक्स्ट्रा पार्ट जो काही असेल कट करायचा आहे. त्यानंतर प्लसवरती 2.12 सेकंदानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. यात एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर याचा देखील एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. याचा आवाज असेल तर आवाज म्यूट करायचा आहे. तर व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे, ओके. सो त्यानंतर परत स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा यूट्यूबचा लोगो ॲड करू शकता, ओके. तर इथं मी माझा यूट्यूब आणि स्लॅश देऊन SP क्रिएशन हे लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव काही लिहू शकता, यूट्यूब चॅनल नसेल इंस्टाग्रामचं लिहू शकता, ठीक आहे. कुठला एक फॉन्ट सिलेक्ट करा, त्यानंतर याची साईज वगैरे लहान करायची आणि कलर याचा नेम व्हाईट ठेवायचा सेंटरला बरोबर. हा आपण फॉन्ट करून घ्यायचा, ओके. बघू शकता इथं असं सेंटरला मी करून घेतलेलं आहे. बॅक यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं, शॅडो इनेबल करायचं, ओके. तर याचा बघू शकता शॅडो जो आहे याचा इनेबल केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. पूर्णपणे एंडपर्यंत हा लोगो वाढवायचा आहे. यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये क्लिक करून कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट द्यायचं आहे. तर बघू शकता या टाईपमध्ये जो आहे तो आपला व्हिडिओ रेडी होईल. त्यानंतर याला इफेक्ट अप्लाय करायचे. तर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये. 2 नंबरचा इफेक्ट पहिल्यांदा इथून कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. जो लास्टला आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा, ओके. बॅक यायच्या परत शेक इफेक्टमधील 1 नंबरचा इफेक्ट आहे त्याला इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जे इमेजेस स्टार्टचे आहेत ते तुम्हाला कलरमध्ये हवे असतील तर ॲज इट इज इफेक्ट पेस्ट करत जायचं, ओके. बट तुम्हाला हे ब्लॅक अँड व्हाईट जसं मी डेमोमध्ये दाखवलं तसं करायचं असेल, इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन वरती सर्च करायचं आहे सॅच्युरेशन, ओके. सॅच्युरेशन सर्च केल्यानंतर सॅच्युरेशन याचं पूर्णपणे जे आहे ते ओपन करायचं, सॅच्युरेशनचं सेटिंग, आणि पूर्णपणे -100 करायचं सॅच्युरेशन, ओके. त्यानंतर परत हे 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचे. सगळे इफेक्ट कॉपी करून जेवढे पण आपले इमेजेसच्या लेअर्स आहेत त्या प्रत्येक इमेजेसच्या लेअरला एंडपर्यंत सगळ्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे जेवढे पण इमेजेस आपण ॲड केलेले आहेत सगळ्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल, ओके. तर मी सगळ्यांना नाही करून दाखवत, जस्ट इथं बघू शकता इथं एंडपर्यंत हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. व्हिडिओ आपला रेडी होईल, शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं. व्हिडिओ रिझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.